बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ MH बिंदास बातम्या आहेत अकोला जिल्ह्यातून. अकोला जिल्ह्यातील पातूरच्या डॉक्टर एच एन सिन्हा महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. पातूर येथील नामांकित डॉक्टर एच एन सिन्हा महाविद्यालयात शुक्रवारी 12 ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला विद्यार्थी व शिक्षकांनी रक्तदान करून उत्तम प्रतिसाद दिला. सध्या धकाधकीच्या जीवनात उद्भवणारे विविध आजार, अपघात, बाळंतपण, शस्त्रक्रिया यासोबत सिकल सेल थॅलेसेमिया अशा रक्तांच्या आजारामध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे. तर एकीकडे रक्तदान केल्याने अशक्तपणा येतो यासारख्या गैरसमजुती आणि ऐन उन्हाळ्याच्या काळात कमी प्रमाणात होणारे रक्तदान यामुळे अकोला आणि वाशिम सोबतच लगतच्या इतर जिल्ह्यांसाठी ट्रामा केअर सेंटर असणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे नियमित रुग्णांना पासणारी रक्ताची चणचण लक्षात घेऊन आणि रक्तदान एक श्रेष्ठ दान आहे याची जाणीव ठेवीत डॉक्टर एच एन सिन्हा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यावेळी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य जायले, प्राचार्य प्राध्यापक विवेक हिवरे, NSS समन्वयक आडे, खांदेलक आकाश हिवराळे, सागर रामेकर, सागर इंगळे आणि यांनी रक्तदात्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. रक्तदानासारखे दुसरे पवित्र कार्य नाही, त्यामुळे तुम्ही एका रुग्णाचा जीव वाचवित आहात, त्यामुळे यापुढेही अशाच प्रकारे सामाजिक बांधिलकीतून रक्तदान करा असे आवाहन यावेळी मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांनी केले. यावेळी जमा करण्यात आलेली सर्व रक्त शासकीय रक्तपेढी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे देण्यात आले. या रक्तदान शिबिरात सर्वोपचार रुग्णालयातील रक्तपेढीत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. MH बिंदास करता प्रतिनिधी सचिन मुरतडकर, पातूर, अकोला. कोणत्याही प्रकारचं पुण्य आपल्यासोबत येत नाही, कारण एखाद्या व्यक्तीचा जर प्राण वाचवण्याकरता जर आपण त्या ठिकाणी आम्ही म्हणत असाल तर ते सगळ्यात मोठं पुण्य आहे. आणि हे कार्य तुमच्या आयुष्यात कधीतरी तुम्हाला लाभ देऊन जात असते. आणि हा दरवर्षी आपण या ठिकाणी हा मेळावा आपण रक्तदान शिबिर या ठिकाणी घेत असतो. आणि याकरता जे विद्यार्थी आपल्याला मदत करतात, जे प्राध्यापक आपल्याला मदत करतात किंवा गव्हर्नमेंट आपल्या हॉस्पिटलचे लोक जे मदत करतात, हे अतिशय एक महत्त्वाचं काम आहे. आणि त्याचप्रमाणे आपले समाजसेवकसुद्धा या ठिकाणी आहेत, हे सुद्धा आपल्याला आज मदत करण्याकरता या ठिकाणी आलेलं आहे. त्यांचंसुद्धा या ठिकाणी आभार मानणं अतिशय आवश्यक आहे. आणि मग या ठिकाणी जे विद्यार्थी रक्तदान करत असतील त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो.